माननीय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण देणारा कायदा संसदेने पारित करावा या विषयावरती विधिज्ञांची सामाजिक मागणी परिषद शहरातील मौलाना आझाद संशोधन केंद्रात आज पार पडली. हा प्रश्न ज्युडिशरीचा नाही आहे, हा प्रश्न आहे इंडियन पार्लमेंटचा. संसदेनं कायदा केल्याशिवाय लोकशाही संस्था रिझर्वेशन इम्प्लिमेंट करू शकत नाही. केंद्राच्या पातळीवर पार्लमेंटची संसदेची गरज आहे, राज्याच्या पातळीवर विधिमंडळांची गरज आहे. परंतु केंद्रीय पातळीवर देखील पार्लमेंटने मागच्या 75 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टामधल्या आरक्षणाचा कायदा संमत केलेला नाही, जी एक गंभीर बाब आहे आणि समाजावर अन्याय, घोर अन्याय करणारे आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचं मॅन्डेट जे आहे त्याचं व्हायोलेशन करणारे आहे. हा एक भाग केंद्रीय पातळीवर झाला. दुसरा जो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, हे फेडरल आहे, फेडरल स्टेट आहे. हे या संघराज्यामध्ये स्टेटच्या अंतर्गत असलेली जी ज्युडिशरी आहे, उच्च न्यायालयाच्या अंतर्गत असलेली जी ज्युडिशरी आहे, तर त्यामध्ये देखील स्टेट अंतर्गत जे धोरणं ठरवावी लागतात राज्यांनी, तर ती राज्यांनी धोरणं फार ठरवलेली नाही आहेत. तर गेल्या 75 वर्षामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे वेगवेगळे जे निर्णय आलेले आहेत, त्या सगळ्या निर्णयाचं जर विश्लेषण अगदी ऑब्जेक्टिव्हली करण्याचा प्रयत्न केला तर कधीकधी असं निश्चित वाटतं की हे जी निर्णय प्रक्रिया, भले कार्याच्या मर्यादा असतील, आणखी काही त्याचा ज्याला आपण एक्सप्लनेशनचे काही मर्यादा असतील, पण अजूनही तो न्याय आहे हा गरिबांच्यापर्यंत, वंचित समाजापर्यंत पोहोचलेला नाही आहे हे अनेक वर्षापासूनचं दिसतं आहे. बहुतेक वेळा असं काल परवाच काय कोणतरी म्हणत होतं की ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना न्याय चांगला मिळतो, चांगले वकील बघू शकतात, त्या पद्धतीनं त्यांच्याकडे ती प्रक्रिया असतात, साधनं असतात, आणि मग हा वंचित समाज जो आहे हा कुठल्याही पद्धतीचा आधार नसल्यामुळं तो वंचितच राहतो आहे. आणि त्यामुळं आता असं वाटायला लागलेलं आहे की जर हीच प्रक्रिया जर पुढे केली तर आणखी कदाचित 25 वर्षे ही सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही आहे. त्यामुळं जोपर्यंत कायदा पार्लमेंटमध्ये होत नाही आहे आणि त्याची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टच्या नियुक्तीवरती, सुप्रीम कोर्टच्या जजेच्या नियुक्तीपर्यंत होत नाही आहे, तोपर्यंत या समाजामध्ये, कारण भारत तसा खूप अनेक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागलेला आहे, त्यामुळं भारतातील प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः सामान्यातील सामान्य व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी अशा पद्धतीची कायद्याची रचना होणं खूप गरजेचं आहे. या ऐतिहासिक परिषदेमध्ये सर्वसामान्य जो वर्गातून आलेला जो वकील आहे त्यांचं प्रतिनिधित्व दिसत नाही आहे. न्यायव्यवस्थेमध्ये विशिष्ट वर्गाच्या वकिलांची मक्तेदारी आहे आणि सामान्य वर्गातून जे वकील आलेले आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा भेटली पाहिजे. सुप्रीम कोर्टासारखे जे वरिष्ठ न्यायालय आहे म्हणजे तिथे आरक्षणाचं तत्त्व लागू झालं पाहिजे. शासन संस्थेमध्ये कार्यकारी मंडळ, कायदेमंडळामध्ये आरक्षण आहे, परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचं तत्त्व आतापर्यंत अंगीकारले गेलेलं नाही आणि सर्वसामान्य वर्गातून आलेल्या वकिलाला असं वाटतं की तिथं आपल्या समाजाचं, आपल्या विचाराचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, आपला वर्ग तिथं गेला पाहिजे. म्हणून या मुख्य मागणीसाठी ही ऐतिहासिक परिषद आयोजित करण्यात आली. निश्चितच, कारण त्यांच्या परिस्थितीचं प्रतिबिंब, त्यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार या वर्गातून आलेल्या न्यायाधीश निश्चितच करेल आणि त्यांना रिलीफ देण्याचा प्रयत्न, या पदावर जर या सामान्य वर्गातून, शेतकरी वर्गातून गेलेला माणूस असेल तर तो निश्चितच करेल.